अध्याय स्वाध्याय वर्ग आठवा विषय विज्ञान पाठ दूसरा आरोग्य व रोग। प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा। संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग। संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग। दूषित हवा, पाणी, अन्न आणि वाहक कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय। संसर्ग किंवा संक्रमणातून न पसरणारे रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग होय। हे रोग बाह्य गोष्टींमुळे होतात। हे रोग आंतरिक गोष्टींमुळे होतात। हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात। हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत। दूषित अन्न, हवा, पाणी किंवा वाहक याद्वारे हे रोग पसरतात। हे रोग मुख्यतः अनुवांशिकतेने जनकांकडून पसरतात। परिसराची स्वच्छता राखल्याने हे रोग कमी होऊ शकतात। परिसराची स्वच्छता राखल्याने हे रोग कमी होत नाही। उदाहरणार्थ कॉलरा, मलेरिया। उदाहरणार्थ मधुमेह, गलगंड। प्रश्न दुसरा, वेगळा शब्द ओळखा। अ हिवताप, कावीळ, हत्ती रोग, डेंग्यू। कावीळ या आजाराव्यतिरिक्त इतर आजार हे डासांद्वारे होणारे आहेत, म्हणून वेगळा शब्द कावीळ। आ प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय। एड्स या आजाराव्यतिरिक्त इतर आजार जीवाणूजन्य आहेत, म्हणून उत्तर एड्स। प्रश्न तिसरा, एक ते दोन वाक्यात उत्तरे द्या। अ संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते। संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक व प्राणी यासारख्या वाहकांद्वारे पसरतात। याचबरोबर रोग्याच्या थुंकीतून त्यांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्याने, रोग्याच्या वस्तू वापरल्याने, रुग्णासाठी वापरलेल्या सुया ही कारणे सुद्धा संसर्गजन्य रोग पसरविण्यास कारणीभूत आहेत। असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील?
अल्झायमर, अस्थमा, मोतीबिंदू, दीर्घ फुफ्फुसाचे रोग, दीर्घवृक्क रोग, धमनी ताठरता इत्यादी। ई मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? मधुमेहाची मुख्य कारणे तंबाखू व गुटखा यांचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, अनुवांशिकता इत्यादी। हृदयविकाराची मुख्य कारणे धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठकीचे काम, अनुवांशिकता, ताणतणाव, रागीटपणा व चिंता। प्रश्न चौथा, तर काय साध्य होईल किंवा तर काय टाळता येईल किंवा तर कोणत्या रोगांना आळा बसेल? कृती काय साध्य होईल, काय टाळता येईल, कोणत्या रोगांना आळा बसेल? कृती पाणी उकळून व गाळून पिणे। साध्य पाणी स्वच्छ व शुद्ध होईल, संसर्गजन्य रोग टाळता येईल। कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर या रोगांना आळा बसेल। कृती धूम्रपान मद्यपान न करणे। साध्य शरीरातील फुफ्फुसे यकृत स्वस्थ राहील, असंसर्गजन्य रोग टाळता येईल। कर्करोग हृदयविकार या रोगांना आळा बसेल। कृती नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे। साध्य शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील, ताणतणाव स्थूलत्व राग टाळता येईल। मधुमेह हृदयविकार या रोगांना आळा बसेल। कृती रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली। साध्य रोगाचे निदान होईल, रक्तामार्फत पसरणारे रोग टाळता येईल। HIV, डेंग्यू, हत्ती रोग या रोगांना आळा बसेल। प्रश्न पाचवा, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या। गौरव 3 वर्षाचा आहे, तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात। सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे। त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे। त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही। अ वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? वरील परिस्थितीत गौरवला विषमज्वर, कर्करोग, मधुमेह इत्यादी आजार उद्भवू शकतात। आ त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? त्याला व त्याच्या पालकांना स्वच्छतेचे व आहाराचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या अभावाने होणाऱ्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करू। सततच्या मद्यपानाने शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगू। ई
गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? गौरवच्या वडिलांना कर्करोग होण्याची शक्यता आहे. प्रश्न सहावा, खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. अ डेंग्यू, डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, या गोष्टी त्यांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर प्रतिबंधात्मक उपाय पाहूया. एक, डेंग्यू या आजाराचे नियमित सर्वेक्षण करणे. दोन, उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे. तीन, हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे. चार, उद्रेकग्रस्त भागातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांपैकी 5% रुग्णांचे रक्तजल नमुने सर्वेक्षण रुग्णालयामध्ये विषाणू परीक्षणासाठी पाठविणे. पाच, उद्रेकग्रस्त गावात धूर फवारणी करणे. सहा, डेंग्यूचा रोगवाहक शोधण्यासाठी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे. सात, भांडी तपासणी सर्वेक्षण करून घर निर्देशांक काढणे. आठ, ज्या भांड्यामध्ये एडिसच्या अळ्या आढळून आल्या आहेत ती सर्व भांडी रिकामी करणे. नऊ, जी भांडी रिकामी करण्यायोग्य नाहीत अशा भांड्यांमध्ये टेमीफॉस अळीनाशक टाकणे. दहा, आरोग्य शिक्षण देणे. आ, कर्करोग. एक, तंबाखू व मद्यपान सेवन पूर्णपणे बंद करणे. दोन, संतुलित व पौष्टिक आहार घेणे. तीन, व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे. चार, जननांगाची स्वच्छता राखणे. पाच, योग्य लैंगिक शिक्षण देणे. सहा, आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे. सात, अवयवांचे व शरीराचे स्वपरीक्षण करणे. आठ, ज्या व्यवसायामध्ये कर्करोग होण्याची संभाव्यता असते अशा कामगारांनी संरक्षणात्मक उपकरणांचा वापर करावा. तीन, एड्स. एक, मादक पदार्थांचे सेवन करू नये. दोन, गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरांकडे जाऊन त्वरित उपचार करावा. तीन, सलूनमध्ये दाढी करून घेताना किंवा वस्त्रा फिरवण्यापूर्वी नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्यावी. चार, अंगावर गोंदवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे. पाच, रक्त घेण्यापूर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी. सहा, दूषित सुया इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. सात, इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सिरीज आणि सुईचा वापर करावा.
8 लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी. 9 लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी. प्रश्न 7 महत्व स्पष्ट करा. अ संतुलित आहार. सुखी जीवनासाठी निरोगी शरीर महत्वाचे व निरोगी शरीरासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचा. संतुलित आहार घेणे म्हणजे योग्य जीवनशैली अंगीकारणे होय. संतुलित आहाराने वजन नियंत्रित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो. संतुलित आहाराने सुदृढता मिळते व जीवन ध्येय गाठण्यास सहज शक्य होते. आपले शरीर निरोगी राहते, आपला राहणीमान दर्जा उंचावतो व सुखी आनंदी जीवन मिळते. संतुलित आहार पोषक गरजा भागवतो. आ व्यायाम किंवा योगासने. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम किंवा योगासनाचे अतिशय महत्त्व आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर निरोगी असून अशा व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगतात. व्यायाम करणाऱ्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम केस आणि नखांवर प्रतिबिंबित होतात. शरीरात डाव्या आणि उजव्या भागामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी व्यायामाची गरज असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात. व्यायामाने शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालते. व्यायामाने मन सकारात्मक बनते, तसेच व्यक्तीची हाडेही मजबूत बनतात. व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून ते दूर राहतात आणि कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब अशा गंभीर विकारांपासून ते मुक्त असतात. प्रश्न 8 यादी करा. अ विषाणूजन्य रोग. अतिसार, इन्फ्लुएंझा, इबोला, विषाणूरोग, कांजिण्या, गालफुगी, घटसर्प, चिकनगुनिया, डांग्या खोकला, डेंग्यू ताप, धनुर्वात, स्वाइन इन्फ्लुएंझा, देवी, गोवर, रुबेला, पोलिओ, रॅबिन, हेपेटिटिस, एड्स, हिवताप. आ जीवाणूजन्य रोग. विषमज्वर, पटकी, डिप्लोरिया, धनुर्वात, क्षयरोग, कुष्ठरोग, न्यूमोनिया, प्लेग. ई कीटकांमार्फत पसरणारे रोग. चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, झिका व्हायरस, प्लेग, रिकेट्सिया, हत्ती रोग, पिवळा ताप. ई अनुवांशिकतेने येणारे रोग. सिकल सेल, ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, मार्फन सिंड्रोम, हिमोक्रोमेटोसिस, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग, स्थूलतत्व, मधुमेह, अल्झायमर रोग. प्रश्न 9 कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा. गर्भाशयाचा व तोंडाचा कर्करोग यांचे प्रमाण वाढते असून
या दोन्ही जागा तपासता येत असून यांचे निदान कर्करोगाच्या पूर्वप्राथमिक स्थितीतही करता येते. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग ओळखण्यासाठी त्यावरच्या पेशी काचपट्टीवर पसरवून विशेष परीक्षेसाठी पाठवितात. याला पॅप तपासणी म्हणतात. त्यात कॅन्सरपूर्व स्थिती स्पष्ट कळते. प्रसाराआधी या अवस्थेत किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून मोठा धोका टाळता येतो. रक्त तपासणीत विशिष्ट विषाणूंची चिन्हे दिसल्यास रोगाबद्दल पूर्वसूचना मिळते. तोंडामध्ये चट्टा आला असेल तर त्याचीही अशीच तपासणी करून लवकर उपचार करता येतात. सोनोग्राफीच्या सहाय्याने पोटातील कर्करोग लवकरात लवकर कळून येतो. कर्करोग पेशी तपासणी. यामध्ये कर्करोगाच्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो. नमुना घेण्यासाठी प्रत्यक्ष छोटा तुकडा काढून किंवा सुईने अंतर्गत गाठीचा नमुना घेणे यापैकी योग्य ते तंत्र वापरावे लागते. काही बाबतीत गाठ किंवा व्रण खरवडून किंवा झाडून पेशी घेतल्या जातात. प्रत्येक कर्करोग याप्रमाणे त्याचे योग्य तंत्र ठरलेले असते. या तपासणीनंतर कर्करोगाचे प्राथमिक निदान, प्रकार, आक्रमकता याचा अंदाज येतो. चित्र तपासणी. सोनोग्राफी, क्षकिरण, सीटी स्कॅन, MRI, रक्तवाहिनी, चित्र इत्यादी निरनिराळ्या चित्रण तंत्रामध्ये कर्करोगाच्या गाठींचे आणि प्रसारांचे नेमके चित्र कळू शकते. काही वेळा पूर्ण शरीराचा स्कॅन करावा लागतो. रक्त तपासणी. रक्त तपासण्यामध्ये रुग्णांची एकूण परिस्थिती कळण्यासाठी रुटीन किंवा विशेष तपासण्या केल्या जातात. याशिवाय कर्करोग विशिष्ट द्रव्ये शोधण्यासाठी काही खास तपासण्या उपलब्ध आहेत. यात HIV, विषाणू, ट्यूमर, मार्क्स इत्यादी तपासण्या येतात. एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे नलिका दुर्बिणीने अंतर्भागाची तपासणी करणे. या तंत्राने स्वरयंत्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, जठर, मोठे आतडे, मूत्राशय, स्त्रीबीजांड, गर्भाशय इत्यादी अवयवांचे निरीक्षण करता येते. या तंत्राने कर्करोग निदानात फारच प्रगती झालेली आहे. शिवाय या नलिकेतून याच वेळी संशयित गाठीचा नमुनाही घेता येतो. ट्यूमर मार्कर. निरनिराळ्या कर्करोगामुळे रक्तात विशिष्ट द्रव्ये आढळतात. त्यांना ट्यूमर मार्कर असे म्हणतात. मॅमोग्राफी. ही तपासणी स्तनाच्या कर्करोगासाठी वापरतात. यात स्तनातल्या रक्तवाहिन्यांचा फोटो काढून गाठीची शक्यता तपासतात. कर्करोगावरचे उपचार 3 प्रकारचे आहेत. 1. शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकणे. 2. किरणोत्सारी उपाययोजना. 3. कर्करोग विरोधी औषध. प्रश्न 10. तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. 1. विक्स वेपोरब, कापूर, निलगिरी तेल, मिथॉल. 2. क्रोसिन, पॅरासिटीमोल. 3. ATM XL 200, एजिथ्रोमायसिन.
4 P250 पॅरासिटेमोल, 5 रेसवास लिओड्रोप्रोपिझिन, 6 व्हिटॅमिन B12 बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन B1 B2 B6 B12, 7 झेरोडोल पी ॲसेक्लोफिनॅक, 8 रॅनटॅक रॅनटिडिन, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अनिता गजलकर या चॅनलवर लवकरच इयत्ता 4 ते इयत्ता 10 विषय मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान यासोबतच नागरिकशास्त्र या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक आणि कमेंट द्या.